आमरस, आमरस पुरी, आंबा पोळी, आम्रखंड किंवा अगदी रस रोटली, आंब्याचे हे सर्व प्रकार आतापर्यंत तुमचे बनवून आणि खाऊन झाले असते. पण काहीतरी नवीन करूया. लहान मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत, वेकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि लहान मुलं आता घरी धमाल करतात. मग त्यांचं आवडतं आणि त्यांचा आवडता आंबा आणि त्यांचा आवडता केक या दोघांचं कॉम्बिनेशन बनवून आज आपण एक रेसिपी तयार करूया, मँगो केक. चला मग सुरुवात करूया मँगो केक बनवायला. हा केक बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही. चला बघूया की मँगो केक बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत आणि त्या 3 आंब्यापासून हा आमरस तयार केलेला आहे. या आमरसात आपल्याला साखर मिसळायची आणि दळून घ्यायचे, छान ब्लेंडरमध्ये मिक्स करून घ्यायचे. पण त्याआधी आपल्याला जाड रवा, हा आपल्याला जाड रवा जो आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. चला मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला रवा बारीक दळून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे रवा घाला आणि बारीक दळून घ्या. मी इथे जाड रवा वापरला आहे. आता दळलेला हा रवा एका भांड्यात काढून घ्या. आता हा जो आमरस आपण काढून घेतलेला आहे त्यात आपण साखर मिसळूया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. दळलेल्या रव्यामध्ये थंड तेल मिसळायचंय. आता वरून यात आमरस मिसळूया. आणि दूधही मिसळून घेऊया. हे सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचंय. साधारण 10 मिनिटं तरी मिश्रण अगदी एकजीव होईस्तोवर फेटत राहा. आता हे आंब्याचं आणि रव्याचं मिश्रण आपल्याला असंच ठेवून द्यायचं 30 मिनिटांसाठी, म्हणजे अर्धा तास आपल्याला याच्याकडे बघायचं सुद्धा नाहीये. आपण घेऊया ब्रेक. 30 मिनिटं झालेली आहेत, आपलं केकचं बॅटर सेट झालेलं आहे. पण यात एक महत्त्वाचा पदार्थ अजूनही मिसळायचा बाकी आहे, तो म्हणजे बेकिंग पावडर. आता आपण यात 1 चमचा बेकिंग पावडर मिसळणार आहोत. पुन्हा हे छान ढवळून घ्यायचंय. बरं, मी 10 मिनिटांसाठी प्रीहीट केलेला आहे ओव्हन 160 डिग्री सेल्सिअस वर आणि माझे केक टिन सुद्धा तयार आहेत ग्रीस करून. आता हे बॅटर आपल्याला या केक टिन्समध्ये ओतायचे आहे. आता पुन्हा हे बॅटर थोडस फेटून घेऊया. लक्षात ठेवा की केकचं हे बॅटर घट्ट असावं, अगदी पातळ नसावं. आता ग्रीस केलेल्या केक ट्रेमध्ये केकचं हे मिश्रण ओता आणि 180 डिग्री सेल्सिअसवर
कमीत कमी 40 मिनिटांसाठी हा मँगो केक बेक करा. तुम्ही हा मँगो केक कढईत सुद्धा भाजू शकता. जर आपण कढईत हा केक भाजणार आहोत तर आपल्याला एक तासासाठी हा केक कढईमध्ये भाजत ठेवायचा आहे. तयार झाला मँगो केक. मग आता वाट कसली बघताय? लवकर जा आमरस बनवा आणि पटकन मँगो केक बनवायला घ्या. आणि तुम्ही बनवलेला मँगो केक कसा झाला ते मला नक्की कळवा. दुसरी रेसिपी तयार आहे, लवकरच तुमच्या भेटीला येते. मग पटापट मँगो केक बनवायला घ्या. आणि हो, व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा. तुम्हाला माझं हे फोडणी सदर कसं वाटतंय ते सुद्धा मला कळवा कमेंट्सद्वारे. आणि आपल्या लाडक्या चॅनलला बीइंग मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीत. नमस्कार.